आपल्याला कवी माहिती आहे, पण केसीआर साहेबांच्या बाबतीत ते आपल्या पुढे जाऊन सांगतात की आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला वाटलं की नवीन पक्ष गावात घेऊन आपणच चालले आधी. आपल्याला माहिती नाही की देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, भारत राष्ट्र समितीचा, भारत राष्ट्र समितीचा. अण्णा साहेब तू मागे बळो, अण्णा साहेब तू मागे बळो. माझे 20 वर्षाचे समर्थक कार्यकर्ते जगदीश बाबा आहे रे, हे मोठ्या समर्थकांचा. वंचित बहुजन आघाडीचे एक समर्थक कार्यकर्ते होते, त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. या राज्याचं नेतृत्व करण्याच्या पात्रतेचा आणि कुवतीचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे. अमळनेर मध्ये पवार साहेबांसारख्या नेत्याला येऊन म्हणावं लागते की BRS पार्टी ही भारतीय जनता पार्टीची विक्टीम आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर शेतकऱ्याच्या आत्महत्या कुठं होत असतील देशात, तर ते महाराष्ट्रात आज होतात. आणि हे जेव्हा प्रश्न पुढे यायला लागले की तेलंगणा जळगाव जिल्ह्यामध्ये BRS पार्टीचं काम जे गेली 1.5 महिन्यापासून आमचे समन्वयक करतात आणि प्रत्येक गावागावात जाऊन जे महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये काम चालू आहे तिथल्या कमिट्या करणे आणि पदाधिकारी नेमणे या बाबतीतला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा एक आढावा म्हणता येणार नाही, पण ती माहिती घ्यावी आणि बाकी त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्या समजून घ्याव्या. काही वैयक्तिक 1-2 भेटी होत्या, या अनुषंगाने मी जळगावला आलो होतो. आज काय प्रवेश झाले सर, काय आपले झाले? जवळपास 100 अधिक प्रवेश, वंचित बहुजन असतील, आपचे असतील किंवा जे काही पदाधिकारी आहेत, रासपा असेल, वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, अशा वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे 100 वरती जॉईनिंग म्हणजे प्रवेशही झालेले आहेत. सर, इकडची जी काही राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, त्या दृष्टीने आपण हा पाया भरण्याचा प्रयत्न आपला नाही? पाया तर आमचा कधीच भरलेला आहे. महाराष्ट्रातला पाया भरलेला आहे आणि लोकांनी ठरवलेला आहे. आणि जी आजची परिस्थिती राज्याची राजकारणात जी चालू आहे ती आणखी BRS पक्षाला फार मोठी पोषक आणि स्पेस देणारी आहे. BRS पार्टी कशा पद्धतीने बघते कशाला महाराष्ट्रात पडलेली राष्ट्रवादी मधली फूट ही BRS पार्टी तुमची कोणत्या दृष्टीने बघते आता याच्याकडे? आता दृष्टी तुमची आहे ती आमची आहे, दृष्टी कोणती राहते कसा आहे एक आहे. बूंद से गई वो हौद से नहीं आती, गई गई
खांड किती झाले तर काय होते. लोकांच्या मनातून जर आपण नाहीतरी इथल्या सगळ्या प्रस्थापित पार्ट्यांच्या बाबतीत हे कालची फूट सोडा, पण या आधीच या सगळ्या प्रस्थापित पक्षाला सगळी जनता कंटाळलेली आहे, त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि ते नाराज आहेत. म्हणूनच BRS पक्षाला 2-2.5 महिन्यामध्ये लाखोच्या सभा आणि लक्षावधी जर कार्यकर्ते मिळत असतील तर हे त्याचं लक्षण आहे. मूड बदलला आहे तुम्ही म्हटलेले, नक्की काय मूड आहे? मूड या सगळ्यांना घरी बसवायचा मूड आहे आणि BRSचं सरकार आणायचा सगळ्या जनतेचा मूड आहे हे मला दिसते. कारण मी तळागाळात काम करतो, 40 वर्षापासून काम करतो, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचे हावभाव हे मला कळतात. मी समाजातल्या बदललेल्या सगळ्या अवस्था बघितलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी ठरवले की आता काही बोलू द्या, कोणी सरकारात येऊ द्या, कोणी कुणासंग पॅक्ट करू द्या, लोकांनी ठरवलं, जनतेने ठरवले की आता KCR शिवाय पर्याय नाही, BRS आपकी बार किसान सरकार. हे 2024 इलेक्शन तोंडावर आहे, विधानसभा लोकसभा KCR यांचा दौरा आहे का पूर्वित महाराष्ट्रामध्ये? आहे ना, आता जवळपास सोलापूरला एखादी सभा होईल मागणी आहे, विदर्भात एक सभा होईल, मुंबईमध्ये एक आता चांगले ग्रुप त्यांची फार मोठी मागणी आहे सगळ्या ग्रुपची, पुण्यामध्ये मागणी आहे, सभा होतील. सर जळगाव जिल्ह्यात काय सभाचं संख्या आहे सर नेमकी आपल्या, तर जळगाव जिल्ह्यातली काय परिस्थिती पक्षाची? सांगितलं ना या आमच्या लेकरानं 25,000 हे केलेत, काय म्हणतात ते पदाधिकारी केलेत 25,000 आणि आहे ना सध्या समन्वयक म्हणून सगळ्या मतदारसंघात कार्यकर्ते काम करतात. आणि तुम्हीच विचार करा, एखाद्या पक्षाला एका महिन्यामध्ये 288 मतदारसंघात पक्षाला समन्वयक भेटणे ही सुद्धा म्हणजे आश्चर्याचीच बाब आहे. विजन काही नाही, तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात जसच्या तसं लागू झालं पाहिजे. इथला बळीराजा, इथला कष्टकरी, इथला तरुण हे माणूस म्हणून जीवन त्याला जगता आलं पाहिजे, त्याचं जीवन सुसह्य झालं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यात सगळ्या देशामध्ये जर जास्त शेतकरी आत्महत्या करत असतील आणि याच्यावर कुणाचंही गांभीर्य नसेल, याला काय पर्याय नाही का? काढला ना पर्याय KCR साहेबांनी. साहेब रातूर बऱ्याच तालुक्यांमध्ये रातोरात KCR किंवा तुमच्या BRSचे होर्डिंग आणि बॅनर लागतात, नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे? नाही रातोरात लागत नाहीत, जशी वेळ आली तशी लागत, पण लोकांच्या मनात बॅनर लागलेत. कुण्या लोकांनी, कुण्या एखाद्या माणसाने तुम्हाला आत्तापर्यंत या महाराष्ट्रातल्या सांगितलंय काय की हे बॅनर चुकीचे आहेत, हे फाडून टाका? फाडले ना, जामदारमध्ये बॅनर फाडले नाही. असं एखादा अपवाद असेल, पण गडहिंग्लजपासून चामोर्शीपर्यंत, पांढुर्ण्यापासून म्हणजे काटोलपासून आमच्या बिलोलीपर्यंत त्याला कोणी वेगळ्या नजरेने बघितले? बढिया म्हणले. राज्या आगामी निवडणुका जर बघितलं विधानसभा वगैरे, तर राज्यातलं शिंदे सरकार, भाजप सरकार, KCR त्याला धक्का लावू शकेल असं वाटतं ना? अहो हे धक्का म्हणाल्या, BRS पार्टी आणि KCR येणाऱ्या 2024 इथला महाराष्ट्रातला मतदार, इथला शेतकरी, इथली जनता इथं स्वतःच्या पायावर, स्वतःच्या ताकदीवर सरकार प्रस्थापित करेल हे माझा दावा आहे आणि ठाम दावा आहे. हे कुठं राहतील, याने काय काय छळ केला आहे आता तुम्ही बघाल नाही? कुठं जातील? घरला जातील, कुठं जातील? बरं झालंय त्याचं कोट कल्याण झालं, विचारायचं काय? ही स्पेस देणारी आहे. यादी मोठी आहे, मी फक्त मी बैठकीत नाही, नाव कृपा करून नाव मी नाही सांगू शकत, पुन्हा रात्री त्यांच्या घरी गाडी जाईल. पण मी बैठकीमध्ये आमच्या सहकार्याला सांगितलं की मी पुढल्या आठवड्यात जेव्हा जळगावला येईल त्यावेळी चांगला धमाका होईल. ठीक आहे, नाव नको पक्षाचं अंदाज तुम्हालाही कळते काय आहे. संघटन बांधणीसाठी आज महाराष्ट्रामध्ये भारतातल्या इतिहासामध्ये 1.5-3 महिन्याच्या वयाची पार्टी जर 19,00,000 पदाधिकारी 1.5 महिन्यामध्ये गावागावात जाऊन पदाधिकारी त्याचे होतात स्वतः. तेलंगणा मॉडेल काय आहे, के चंद्रशेखर रावांनी त्यांच्या तेलंगणात काय काय, शेतकरी समाज असेल, दलित समाज असेल, उपेक्षित समाज असेल, किंवा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे काही विकासाचे कामं केलेत ते समजून सांगल्यानंतर गावाचे गावं आणि तरुण या पक्षामध्ये
पदाधिकारी होण्यासाठी मोठी रसिकेच आहे आणि ग्रामीण भागात सबंध महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणूनच तीन महिन्याच्या पार्टीची मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तुम्ही बघितलं ऐकलं आहे दखल घ्यावी लागली कोणी काय म्हणलं कोणती टीम म्हणलं कोणी काही पण याचा अर्थ एक आहे की पार्टी ही वेगाने जनतेच्या मनामध्ये KCR साहेब जात आहेत हे सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आगामी निवडणुका ज्या आहेत विधानसभा लोकसभा तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? आम्ही अगोदरच जाहीर केलं आहे आमच्या पक्षाने की महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा नाही अगदी गावातल्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेपासून म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत आमचा पक्ष कारण राष्ट्रीय पक्ष आहे निवडणूक लढवणे हा आमचा धर्म आहे आम्ही स्वतंत्र आणि स्वबळावर लढू असं धोरण आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे. राष्ट्रवादीने असं म्हटलं की ही भाजपची बी टीम आहे फक्त बॅनरबाजी आहे महाराष्ट्रामध्ये ग्रासरूटवर कार्यकर्ता दिसत नाही. खरं तर तसं जर असेल तर तितकं बोलायची गरज नाही संतुलन जाऊन आणि महाराष्ट्राने बघितले कोण कोणाची याचा आम्ही खुलासा पंढरपूरच्या सभेत KCR साहेबांनी केलेला आहे की भाई इतनी हडबडी केव्हा आहे तुम्हारे में आम्ही कार्यक्रम घेऊन जात आहोत गावात एक विकासाचं मॉडेल आम्ही जे केलं आहे ते महाराष्ट्रातल्या 75 वर्षात इथल्या राजकीय नेत्यांना चांगली परिस्थिती असताना सुद्धा निसर्गाची देणगी असताना सुद्धा करता आलं नाही पण आम्ही तेलंगणात केलं आहे. महाराष्ट्राचं हे करायचं असेल तर BRSचं सरकार आणा असा एक कार्यक्रम घेऊन चाललो होतो आम्ही. आम्ही काही कुणाला शिवीगाळ करणं आलोत कुणाला शिवीशाप देणं आलोत पण तुमच्या सगळ्या नेत्यांमध्ये इतकी गडबडी इतकी हडबडी कशासाठी आहे याचा अर्थ KCR आणि BRS पार्टी ही आता तळागाळापर्यंत जात आहे तिचा वेग मोठा आहे आणि लोकांचा मूड बदलतो आहे यांच्या अस्तित्वा यांचं अस्तित्व संपणार आहे हे लक्षात आल्यावर हे असे बोलतात आणि कोणकोणाची टीम आहे आम्ही किसानाची टीम आहोत दलिताची टीम आहोत मुस्लिमाची उपेक्षितांची सर्व गोरगरिबाची टीम आहोत BRS पार्टी म्हणजे याचा खुलासा पंढरपूरच्या सभेमध्ये आमच्या नेत्यांनी केला आहे.